तर अशा पद्धतीने सामान्य लोकांना दुर्लक्षित केलं जातं आणि फक्त राजकीय मोठे मोठे प्रवेश केले जातात. मग हे सरकार इलेक्शन लढण्यासाठी आलं का सामान्य लोकांची काळजी घेण्यासाठी आलेलं आहे? आता हे होत असताना इलेक्शन झालं तर चांगलंच आहे, पण इलेक्शन कदाचित त्यांना परवडणारं नाही भाजपला आणि शिंदे गटाला. एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहिजे तर एकतर निवडणुका होतील किंवा राष्ट्रपती राजवट कोणाला काय वाटतं? एकतर निवडणुका झाल्या पाहिजे असं माझंही त्या ठिकाणी मत आहे आणि असं लोकांचं सुद्धा मत आहे. त्याचं मुख्य कारण असं, एकतर युवांच्या बाबतीत म्हणजे काल MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत होते, मुख्यमंत्री जवळून गेले पण त्यांना भेटले नाही, आणि त्याच्या आधी त्यांनी आश्वासित केलं होतं की 2025 पासून नवीन पद्धत त्या ठिकाणी आम्ही आणू, पण त्यांनी युवांना दुर्लक्षित केलं. नोकरीच्या बाबतीतसुद्धा अनेक इंडस्ट्रीज महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये गेल्या, तिथं युवकांची चेष्टा झाली. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याचे भाव घ्या, कापसाचे भाव घ्या, त्यात कुणी लक्ष देत नाही. जे नुकसान अतिवृष्टीमध्ये आणि सातत्याने पावसाळी जे झालं त्याबाबतीत अजून नगर जिल्ह्याचं 800 कोटी रुपये येणं बाकी आहे. तर अशा पद्धतीने सामान्य लोक पावसाळी जे झालं त्याबाबतीत अजून नगर जिल्ह्याचं 800 कोटी रुपये येणं बाकी आहे. तर अशा पद्धतीने सामान्य लोकांना दुर्लक्षित केलं जातं आणि फक्त राजकीय मोठे मोठे प्रवेश केले जातात, मोठी वक्तव्य त्या ठिकाणी केले जातात, इलेक्शनमध्ये लक्ष देऊन त्या ठिकाणी लढलं जातं. मग हे सरकार इलेक्शन लढण्यासाठी आलं आहे का सामान्य लोकांची काळजी घेण्यासाठी आलेलं आहे? त्यामुळे लोकांची भावना आहे की हे सरकार लवकरात लवकर त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्यांच्या सामान्य लोकांच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. आता हे होत असताना इलेक्शन झालं तर चांगलंच आहे, पण इलेक्शन कदाचित त्यांना परवडणारं नाही भाजपला आणि शिंदे गटाला. म्हणूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महानगरपालिकेचे इलेक्शन अजूनपर्यंत होत नाहीत. इलेक्शन कमिशननी जो निर्णय दिला तो देत असताना जर तुम्ही बघितलं तर गुजरात आणि हरियाणाचं इलेक्शन होत असताना दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे होते, पण मोदी साहेब असतील आणि सर्व मोठ्या नेत्यांना दोन्हीकडे प्रचार करता आला नसता म्हणून ते इलेक्शन एकत्रित न घेता इलेक्शन कमिशनली ते वेगळ्या वेगळ्या दिवशी त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यावरनंच इलेक्शन कमिशन कोणाचा विचार करते हे त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर 6 महिन्यामध्ये इलेक्शन ही झालीच पाहिजे. असं असताना सुद्धा आजपर्यंत महानगरपालिकेपासून जिल्हा परिषदपर्यंत कुठलंच इलेक्शन त्या ठिकाणी घेतलं जात नाही, कारण भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला हे माहिती आहे की लोक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून नाकारतील.